नमस्कार, मी सीमा पाटील, सुवर्ण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत वालाचं बिरडं. अलिबागचे कडवेवाल प्रसिद्ध आहेत. आमचं गाव अलिबाग असल्यामुळे श्रावणामध्ये आणि सणासुदीला जेवणामध्ये वालाचं बिरडं हमखास असतं. बिरड्याची आंबट, गोड आणि तिखट चव जेवणाला रंगत आणतं. आज आपण वेगळ्या पद्धतीचं झणझणीत आणि रुचकर वालाचं बिरडं करणार आहोत. सुरुवात करूया. वालाचं बिरडं करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेले आहेत. हे कडवे वाल आहेत, ते मी गरम पाण्यामध्ये भिजवून ते त्याचे मोड आणलेले आहेत 2 दिवस, आणि नंतर इकडे सोलून इकडे आणलेले आहेत. हे एक कांदा घेतले आहे तो मी बारीक चॉप केलेला आहे. बटाट्याच्या 4 फोडी केलेल्या आहेत. ही चिंच आणि गूळ आपण पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे. ते भिजल्यानंतर आपण त्याचा कोळ काढणार आहोत. हिंग आहे, लाल तिखट, मीठ, हा लसूण ठेचलेला आहे, आणि हे कांदा आणि खोबरं याचं वाटण आहे. तेल, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे आपल्याला फोडणीचं सामान आहे. सुरुवात करूया. तेल तापल्यावरती आधी हिंग घालूया. हिंग फुललं की मग आपण राई घालूया. राई चांगली तडतडू दे, मग आपण जिरं घालू. जिरं घालूया. जिरं का घालायचं? तर वाल असतात ना, ते जरा उग्र असतात. जिऱ्याने त्याचा उग्रपणा कमी होण्यासाठी मदत होते. आणि कढीपत्ता सुद्धा त्याच कारणासाठी आपण घालणार आहोत. कढीपत्त्याने सुद्धा वालाचा उग्रपणा कमी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर आपण हे कांदा घेतलेला आहे तोही घालूया. हा बारीक केलेला कांदा आहे तो घालूया. आणि त्याच वेळेला आपण हा ठेचलेला लसूण आहे तोही घालूया. त्याच वेळेला आपण हा ठेचलेला लसूण आहे तोही घालूया. दणा पावडर घालते मी. गॅस मध्यम ठेवूया, नाही तर आपली फोडणी करते. आणि लाल तिखट घालते. लाल तिखट मला जर झणझणीत हवं असेल तर जास्त घ्यायला तरी हरकत नाही. आणि आता आपण जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते करूया. कांदा खोबऱ्याचं वाटण छान फोडणीमध्ये असं उरलं पाहिजे. म्हणून आपण काय करूया, मसाला वगैरे सगळं छान शिजावं म्हणून आपण 1-2-3 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत. मीठ पण घासून ठेवूया ह्या सेटला. आणि आता गॅस मध्यम करून आपण
एक साधारण 2-3 मिनिटं टाकून ठेवणार आहोत. म्हणजे मीठ मसाला आणि कांदा आणि आपलं वाटण एकमेकात छान मिक्स होईल. 2-3 मिनिटं झाले, झाकण काढूया आपण. आता कांदा चांगला मऊ झालेला आहे आता आपला. आता काय करूया आपण, बटाटे घेतलेले आहेत 4, ते करून त्या घालूया आपण. बटाट्याची फोडी जरा मोठ्याच ठेवायच्या, बिर्याणीमध्ये मोठे चंक बटाट्याचे पान लागतात. आणि आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत, पण आता हे फोडणीमध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. बटाटा कोथिंबीर फोडणीमध्ये जरा मिक्स करून घेऊया. आता आपण जे बिरडं घेतलेलं आहे, म्हणजे हे वाल घेतलेले आहे धुवून आणि सोलून, ते घालूया फोडणीमध्ये. आता पाणी घालायचं नाही, फक्त वालच घालायची आणि त्याला जरा एक वाफ द्यायची आहे, नंतर पाणी घालायचं आपण. असं केल्याने काय होत, 50% आपले वाल आधी ह्या वाफेवरती शिजून जातात. आता आपण काय करणार, थोडस पाणी घालूया त्याच्यामध्ये आलामध्ये. आणि आपण हा चिंचेचा कोळ घेतलेला आहे, त्याच्यामध्येच मी गुळाचा खडा पण टाकलेला आहे. तर आता काय करायचं, आता आपल्याला फक्त कोळ घ्यायचं आहे, चिंच घ्यायची नाही. म्हणून ह्या पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेली चिंच, तर आता आपण हा असं दाबून दाबून त्याचा कोळ काढूया फक्त चिंचेचा. आणि गुळ आधीच टाकलेला आहे, गुळाचा खडा आपण आधीच टाकलेला आहे, तो पण विरघळलेला आहे पाण्यामध्ये. तर आता फक्त ते पाणी आपण घेणार आहोत, बाकी चिंच आपण घेणार नाही आहोत. तर दाबून दाबून आपण त्याचा कोळ काढणार आहोत चिंचेचा. आणि असं आपण फक्त पाणी घेणार आहोत त्याचं. म्हणून बिरड्याची चव आंबट गोड आणि तिखट येते, कारण आपण गुळ पण टाकलाय गोडपणासाठी आणि चिंच आंबट आणि तिखट पण आपण करणार, झणझणीत तिखट करणार आहोत. बिरड्यामध्ये कांदा आणि खोबरं वाटून घालत नाही, पण आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत बिरडं. म्हणून आपण कांदा आणि खोबरं वाटून त्याचं वाटण टाकलेलं आहे फोडणीमध्ये. आता आपले मसाले मीठ सगळं टाकून झालेलं आहे, चिंच गुळ सगळं टाकून झालेलं आहे. आता आपण साधारण 4-5 मिनिटं झाकून ठेवूया आणि शिजवून घेऊया. 5 मिनिटं झाले, आपण काढूया आपण. बिरड्याला रंग वगैरे सुरू झालेला आहे, बिरड आपलं शिजलेलं आहे. पेस्ट होते,
जिरं पटकन शिजतं, त्याला वेळ लागत नाही शिजायला. आता काय करूया आपण, गरम मसाला आपला राहिलेला आहे टाकूया. बिरड्यामध्ये उतरण्यासाठी 2 मिनिटं झाकून मी मध्य मासे होते शिजवून घेणार आहे आणि मग आपण हे बिरड सर्व्ह करूया. रमगीत आणि तेवढंच रुचकर वालाचं बिरड तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा. माझ्या व्हिडिओ बघत राहा. तुला भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत नमस्कार.